प्रचंड गर्दीमुळे सलील देशमुखांना आता अर्ज भरायला उशीर झालेला आहे. 2 मिनिटं उशीर झाल्यानं सलील देशमुख हे आता आपला उमेदवारीचा अर्ज उद्या भरणार आहेत. अनिल देशमुखांऐवजी सलील देशमुखांना काटोलमधून उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे. 2019 अनिल देशमुखांनीही अर्ज भरण्यास त्यांना उशीर झाला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. आज सलील देशमुख यांच्या संदर्भातही तसंच घडलेलं आहे, त्यामुळे आता आपला उमेदवारीचा अर्ज सलील देशमुख हे उद्या भरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता आपला उमेदवारीचा अर्ज सलील देशमुख हे उद्या दाखल करणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.